इकडे सहज सक्त जाणारा हा राज वेळेचे व्यवस्थापन तसेच स्वातंत्र्य नऊ ते पाच सतत जॉब करणारी मंडळी निघाली. पूर्वीचे शिक्षक तुम्ही बघाल ना तर ते शिक्षक हे शिक्षण पण घ्यायचं आणि शेती काम पण करायचं किंवा दूध व्यवसाय पण चालायचं. आजही शेतकरी असा पण आहे की जो शेती काम करतो आणि त्याला एखादा लोह काम म्हणजे त्याचा लोहाराचं काम असेल त्याचे मडकी बनवण्याचं काम असेल काहीतरी त्याला सपोर्टिव्ह असतो. पण आजचा जो नोकरी करणार आहे मला खरं अर्थाने सांगा सकाळी साडेसात सातला घर सोडतो तो संध्याकाळी किती वाजता येतो आठ नऊ वाजता खरंच त्याची ताकद असेल का. पण ऍटलीस्ट शनिवार रविवारचा त्याने दोन तास देणं किंवा शुक्रवारचा दोन तास देणं हे त्याला सहज शक्य आहे. त्याला जे स्वातंत्र्य एक्सपेक्टेड आहे टाइम स्वातंत्र्य कारण तुम्ही जॉबमध्ये तिथपर्यंत काम कराल जेव्हा तुम्ही फिट असाल. यू कॅन बी अ गुड एम्प्लॉई वेन एम्प्लॉय विल कीप यू वेन यू आर अ गुड एम्प्लॉई वेन यू फिट अँड फाईन. जेव्हा तुम्ही कार्यरत नसाल देयर इज अनदर रिप्लेसमेंट कोणतरी दुसरा बंदा उसके आके बिटा देंगे आणि त्याच्यातून तुम्ही जॉब ते जॉब करून घ्या. इथे तुम्हाला काय मिळतं वेळेचं व्यवस्थापन तसंच स्वातंत्र्य. माझ्या वेळेला मी माझी किंमत निर्माण करेन माझ्या वेळेनुसार मी माझा व्यवसाय निर्माण करेन आणि तो प्रोग्रेस करेन. माझ्या वेळेचा मी सदुपयोग करेन एक वेगळी लाईफस्टाईल जनरेट करेन. सकाळी उठून दररोज ऑफिसला जायचंय जॉबला जायचंय बिझनेसला जायचंय शटर ओपन केल्याशिवाय शेट्टीचा धंदा सुद्धा हॉटेलचा ओपन होत नाही किंवा दुधाचा पण होत नाही पेपर टाकणाऱ्याचा सुद्धा. पण इथे मी माझ्या वेळेनुसार काम करेन माझ्या वेळेनुसार मी त्याचं व्यवस्थापन करेन ही अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळते. आर्थिक स्वातंत्र्य मिळेल. यु नो व्हॉट इज आर्थिक स्वातंत्र्य. गुलामी आणि स्वातंत्र्य हा आपण म्हटला जातो. गुलामी म्हणजे काय की तुमच्यावर कोणीतरी लादून तुमच्याकडून काहीतरी काम करू नये. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे संकल्पना समजून ऑन्सर समजून जेव्हा मी हॉटेलमध्ये जाते आणि मला पनीर टिक्का खायचं आणि मी जाते ओके दॅट इज फॉर आर्थिक स्वातंत्र्य. आणि जेव्हा मी हॉटेलमध्ये जाते आणि जाते पनीर टिक्का 180 नाही मला तर नाही मी भेंडी फ्राय करते त्याला म्हणतो पाल माझ्या लेकराला एखादी गोष्ट आवडली आणि ती त्याच्यासाठी गरजेची आहे नुसती आवडली नाही ती त्याच्यासाठी गरजेचे आणि त्यांनी सांगितलं मॅम कॅन वी हॅव दिस हे मला देऊ शकशील का काय आणि ते तुम्ही जेव्हा देता ते आर्थिक स्वातंत्र्य. अग्री. मग तो हिरा असेल नाही तर छोटीशी खेळण्याची कार असेल काही असेल पण त्यावेळेला तुमच्या लेकराने मागितलेलं तुम्हाला हवी असलेली गोष्ट प्राईज न बघता जेव्हा तुम्ही उचलून वापरता त्याला आर्थिक स्वातंत्र्य. तुमची लाईफस्टाईल तुम्ही मेंटेन करू शकता त्याला आर्थिक स्वातंत्र्य. मला सकाळी उठून 6 वाजता योगा करायचं आहे मी योगा करायचं ते आर्थिक स्वातंत्र्य. मला संध्याकाळी सायकलिंगला जायचं आंघोळ बोलतोय. मला शनिवार रविवार माझ्या गावच्या शेतावर जाऊन मस्त मजा करायची मी करणार दॅट इज आर्थिक स्वातंत्र्य. आणि आर्थिक स्वातंत्र्य करणं तुम्ही जेव्हा मजा करत असेल त्यावेळेला सुद्धा माझ्या अकाउंटमध्ये जाऊन पैसे येत असतात आणि ते कोणाच्या येतात माहिती आर्टिस्ट आणि सायंटिस्ट हू अर्न्स अ रॉयल्टी. कलाकार की जेव्हा एखादी कला दाखवतो ती सातत्याने त्याचा पैसा घेत असतो आणि सायंटिस्ट जेव्हा एखादा विज्ञानाचा आविष्कार करतो आणि सातत्याने काहीतरी कमवत असतो हे आर्थिक स्वातंत्र्य. आणि हे आर्थिक स्वातंत्र्य तुम्हाला कन्झ्युमर फ्रँचायझमध्ये सहज मिळू शकतो. कॉन्सेप्ट क्लिअर आहे या इज इट क्लिअर. स्वतः व आपल्या बरोबर इतरांना यशस्वी करण्याचा सहज मार्ग. मी डॉक्टर असेल तर माझ्या मित्राला मी डॉक्टर करू शकते का माझ्या मैत्रिणीला डॉक्टर करू शकते का. फॉरगेट ऑन टॉप ऑफ दॅट माझ्या मुलाला सुद्धा नीट द्यावी लागणार माझ्या लेकीला सुद्धा नीट द्यावी लागणार तेव्हा तो डॉक्टर. पण कन्झ्युमर फ्रँचायझीमध्ये वेन यू जनरेट अ सिस्टम द सिस्टम वर्क्स फॉर यू. ती सिस्टम तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करू शकता तुम्ही तुमच्या चिल्ड्रन्स बरोबर शेअर करू शकता तुम्ही तुमच्या आजूबाजूमध्ये येणाऱ्या सगळ्यांबरोबर शेअर करू शकता. यू कॅन शेअर ऍक्च्युअली दॅट अपॉर्च्युनिटी दॅट लॅविशनेस ऑर दॅट लक्झरीनेस विथ द पीपल. तुम्ही देणारे होता घेणारे पेक्षा. वुड यू लाईक टू बिकम लाईक दॅट आवडेल ना देणारा हात आवडतील या की घेणारे हात आवडतील.
तो इतरांना यशस्वी करण्याचा सहज मार्ग आहे. आपल्या स्वप्न पूर्ततेतून इतिहास घडवण्याची संधी. आजही सांगतो ना आपण अंबानीचं ते घर आहे होतं सांगतो ना आपण हा हा हॉटेल आहे तो टाटांनी बनवलेला इतिहास घडवला. कधीतरी कोणीतरी आपल्यासाठी पण म्हणावं अरे ही जी वास्तू बनवली आहे ही तिची आहे. हे जे काही घडलंय ह्याच्यामुळे घडली आणि हे जॉब मध्ये राहू शकते ना. तुम्ही इतिहास घडवू शकता का जॉब मध्ये येस तुम्ही माणसं घडवू शकता डेफिनेटली. पण तुम्हाला इतिहास घडवायचा असेल तर त्या जॉब बरोबर तुम्हाला दुसरं काहीतरी सपोर्टिव्ह बी प्लॅन करावाच लागणार. आणि इतिहास घडवण्यासाठी जे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुम्हाला जो एक अटॅचमेंट द्यावी लागणार ती तुम्हाला बी क्वाड्रंट मध्येच मिळणार बी प्लॅन मध्येच मिळणार तुमच्या राईट क्वाड्रंट मध्येच मिळणार. आणि ज्या वेळेला तुम्ही इथे घडवता यू बिकम अ लेजंड. आपल्या पूर्वजांच्या चौथ्या पिढीचं नाव आपल्याला माहित नसत माहितीये का आजोबांचं असेल पणजोबांचं ठाकर पणजोबांचं त्याच्यावरती पण लोकमान्य टिळक आणि शिवाजी महाराजांना आजही आपण अनेक पिढ्यांनी ओळखतो आणि याच्या पुढच्याही अनेक पिढ्या ओळखतो. त्यामुळे आज आपलं नाव आपलं कर्म आपलं कार्य स्वतःसाठी आणि येणाऱ्या पुढच्या पिढींसाठी आपण एक इतिहास म्हणून लिहू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला बी प्लॅन मध्ये सेकंड क्वाड्रंट मध्ये जाणं गरजेचं आहे. टीम एफर्ट तुम्हाला काय मदत करतो सिस्टम निर्माण करण्याचे प्रशिक्षण देण्यात एक सिस्टम जी तुमच्यासाठी काम करते. मला सांगा जेव्हा अंबानी मुंबईमध्ये आले तेव्हा ते एका पेट्रोल पंपावर 2 रुपयाचा वडापाव खाऊन राहतो. पण आज त्यांच्या नातवंडांना काही करावं लागतंय का काही करावं लागतंय वडापाव खातायत का. एक सिस्टम जनरेट करून ठेवली आहे त्यांनी की ती सिस्टम त्यांच्यासाठी काम करते आणि ती सिस्टम आपण आपल्यासाठी आणि आपल्या येणाऱ्या पिढीसाठी करणं गरजेचं. केवळ पेन्शन मिळत राहणं किंवा मी काहीतरी इन्व्हेस्ट केलं त्याच्यातून व्याज मिळत राहणं त्यापेक्षा मी काहीतरी असं पेरून ठेवावं की जे माझ्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांना सातत्याने मिळत राहावं याचं प्रशिक्षण इथे देण्यात येईल. टीम उभी करण्यास मार्गदर्शन देण्यात येईल. एक व्यक्ती कुठलाही सण साजरा करू शकतो. तुमच्याकडे किती लाखो करोड असतील अंबानीने सुद्धा मुलांची लग्न केली वराड होतं ना जेवणारे मेजवानी करणारे कारण आनंद आणि दुःख आणि खरंच मनाचं समाधान हे समाजात उपभोगायला नाही. एक तर तुम्ही शिकू शकता पण जेव्हा तुम्ही वर्गात एकत्र येता ना तेव्हा तर शिक्षणामध्ये पण मजा येते. शिक्षक सुद्धा मजेने शिकू शकतात. एखाद्याला समजत नाही एखाद्याला समजतं एखाद्याला म्हणे अरे काय मुलगासारखं तर वाचून करू. वेगवेगळ्या विचारांची माणसं असतात वेगवेगळ्या तऱ्हेची माणसं असतात पण त्या एकोपा असतो ते टीम असतं त्याचं फार मुक्त लागतं. आपण मंदिरात जातो घरात देऊळ छोटस देऊळ असतं तरी मंदिरात जातो मस्जिदीत जातो का कारण एकाच विचारांची लोक तिकडे आलेली असतात. प्रार्थनेसाठी नमाजसाठी ज्याच्यासाठी आलेली असतात ती एकाच विचारांची असतात भारावून गेलेले असतात तो ऑरा तयार होतो त्या शिक्षणाचा ऑरा तयार होतो. तसंच पुढे जाण्यासाठी ज्यांची इच्छा आहे की ज्यांना काहीतरी करायची इच्छा आहे ती माणसं एकत्र आल्यानंतर एकत्र टीम झाल्यानंतर ती मजा येते. आपण टीम सिलेक्ट करतो इंडियाची टीम सिलेक्ट करतात तेव्हा त्याच मजबूतीचे सगळे एकत्र येतात मजा येते त्या टीम मध्ये. एकाचा खेळ गेम एखादा मला वाटते जो सिंगल पर्सन प्लेअर गेम खेळत असेल त्यापेक्षा टीम गेम असेल तेव्हा आपण सगळेजण एकत्र येतो आणि बघतो. किंवा घरामध्ये सुद्धा तुमच्याकडे तुमच्या बेडरूम मध्ये एक वेगळा टीव्ही असेल त्यापेक्षाही मित्रांबरोबर बसून ती मॅच बघायला मजा येते. त्याच टीम वर्क इट्स अ फन वर्क. तुमच्यासारखा तुमचा मित्र नसेल पण त्याच्याकडे काहीतरी वेगळं असेल. एव्हरी पर्सन इज युनिक. तुम्हाला मराठी चांगलं येत असेल त्याला हिंदी कला उर्दू कला फारसी काहीतरी चांगलं येत असेल त्याच्याकडे काहीतरी वेगळी कला असेल सो गेट टुगेदर आणि त्याची प्रोस्पेरिटी इट्स अ फन व्हेन यू कम टुगेदर एज अ टीम. टीम उभी करण्यास मार्गदर्शन देण्यात येईल. तुमच्या यशामध्ये सहाय्यक आणि मार्गदर्शक मार्गदर्शनाचं काम तुम्हाला कुठल्या लेंथने जायचं कुठल्या स्पीडने जायचं कुठल्या शिडीने जायचं लोकेशन कुठलं असायला पाहिजे काय चेंजेस आहेत इंटरनॅशनली काय चेंजेस होत आहेत हे तुम्हाला सांगण्यात येईल. आज मी तुम्हाला जे सांगितलं त्याच्याबद्दल आधी तुम्हाला कोणी सांगितलं होतं का जग तिथे चाललंय. 21व्या शतकाचं मोठी इंडस्ट्री ही फ्रंट
फ्रँचायझिंग इंडस्ट्री आहे. तुम्ही युट्यूबवर बघा आणि तुमच्या मुलांसाठी सगळं जग ओपन आहे. युट्यूबवर टाका की 21st सेंचुरी बिझनेस काय आहे, काय आहे तर ती तुमचं फ्रँचायझ आहे. आणि तुम्हाला खरंच श्रीमंत व्हायचं आहे, झिरो टू हिरो व्हायचं असेल तर दिस इज अ गुड प्लॅटफॉर्म फॉर यू. आणि तिथेच आम्ही टीम्स एफर्ट मार्फत प्रयत्न करतो की त्या व्यक्तीला तिच्याला पुढे जायचं, काहीतरी करायचं, काहीतरी वेगळं निर्माण करायची इच्छा आहे, त्याला आपण सपोर्ट देत असतो. आज नाव नोंदणी केली तर आपण पूर्ण जे मार्गदर्शन आहे ते आपण मोफत करणार आहोत. त्याच्यासाठी आपण कुठलेही काउन्सिलिंग चान्सेस घेणार नाही आहोत. तुम्हाला एक अपॉइंटमेंट देण्यात येईल की त्या अपॉइंटमेंटला तुमची प्रत्येकाची एक वेगळी गरज असेल. कोणाला 5,000 कमवायचे असतात, कोणाला 50,000 कमवायचे असतात, कोणाला 5,00,000 कमवायचे असतात. प्रत्येकाची इच्छा वेगळी असेल, प्रत्येकाचे स्वप्न वेगळे असतात. सो वी डू द काउन्सिलिंग ऑन दॅट. आणि त्या काउन्सिलिंग मार्फत आपण तुम्हाला प्रयत्न करून सांगतो की तुम्ही ह्या मार्गावर गेला तर हा मार्ग तुम्हाला सोयीस्कर होईल, सुखकर होईल. आणि ह्या मार्गावर तुम्ही किती जणांना आणखीन आणू शकता, तिथे टीम बिल्डिंग कसं करू शकता, किंवा ह्याच्यातून तुम्ही ऍक्च्युअली मनी मेंटेन कसं करू शकता, तुमचा पैसा, तुमची आर्थिक जबाबदारी स्वतः घेऊन तुमच्या कुटुंबाची जबाबदारी कशी उभारू शकता, किंवा ह्याच्यामध्ये सिस्टम कशी जनरेट करू शकता, ह्याचं मोफत मार्गदर्शन मी आज रजिस्ट्रेशन केलं तर होईल. नाहीतर त्याच्यानंतर उद्यापासनं जे रजिस्ट्रेशन असेल त्याच्यावर आम्ही चार्जेस घेणार आहोत. आणि तुम्ही कोणाला रेकमेंड करणार आहात तर त्याच्यासाठी सुद्धा चार्जेस असतील. ही अशी सिस्टम आहे की ज्या इंटरनॅशनली प्रूव्हन आहे. अनेक बिलियनर्स आणि बिलियनर्स ह्या सिस्टम मार्फत जनरेट झाले. बिलगेट्सना सगळे ओळखता, किती जण ओळखता बिलगेट्सना? त्यांनी काय म्हटलंय, जर त्या बाबा पुन्हा श्रीमंत व्हायचं झालं तर मायक्रोसॉफ्टच्या बघिनी काय सुरू करेल, फ्रँचायझ सुरू कबूल आहे. आज तो मायक्रोसॉफ्ट सुद्धा लोकांपर्यंत कसं पोहोचवलं, फ्रँचायझी मार्फतच पोहोचवलं. त्यामुळे इट इज अ प्लॅटफॉर्म और रॉयल प्लॅटफॉर्म, वेल नोन प्लॅटफॉर्म, इज द ओनली गिविंग द एज्युकेशन टू वर्क्स. या थँक्यू सो मच. माझं मराठी थोडस कंट्रोल असेल, प्लीज फॉरगिव्ह मी ऑन दॅट पार्ट. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर डेफिनेटली आस्क मी ऑन दॅट. पण कॉन्सेप्ट तुम्हाला क्लिअर आहे, कॉन्सेप्ट क्लिअर आहे. या यू अग्री विथ इट? काही बदल घडवायचा असेल तर आज दिस इज अ प्लॅटफॉर्म फॉर यू, इज इट? वर्ल्ड हॅज ऍक्सेप्टेड इट. आपण थोडस उशिरा जॉईन होतोय पण इफ यू सी आर पॉप्युलेशन, सी आर स्ट्रेंथ इज आर पॉप्युलेशन. लोक म्हणतात अरे जनसंख्या वाढते, बट इफ यू सी द एंटायर वर्ल्ड इज लुकिंग ऍट अस एज अ बाजार मार्केट, यू नीड टू वोकन अप ऍट द राईट टाइम. आपण स्वतःलाच कन्झ्युमर, पॉवरफुल कन्झ्युमर म्हणून लोक करू शकतो. बिकॉज इफ वी डिमांड समथिंग ही गेट्स सप्लाय, इकॉनॉमिक सेज दॅट वी डिमांड समथिंग ही गेट्स सप्लाय. But you can always supply that for the money. Any questions are there? I hope you understood everything. Simple hota samajhne sathi laksha kara mi kay sanghayacha prayatna karat hoto tumhala. You need to just change your quadrant. You need to be the right hand quadrant, which is the right. The international economist is saying that. So you need to be really taken up the right corner. Atta chukna, because it's every risk. Any questions?